जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात कांद्यासह डाळिंबाची विक्री देखील मोठ्या प्रमाणावर केली जाते। सध्या जुन्नर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आळेफाटा उपबाजारात छत्रपती संभाजीनगर जालना या परिसरातून मोठ्या प्रमाणावर डाळिंबाची आवक होते। तर डाळिंबाला 550 रुपयापासून 5500 रुपयापर्यंतचा 20 किलोच्या क्रेटला बाजारभाव मिळतोय, त्यामुळे शेतकरी समाधान व्यक्त करतोय। डाळिंबाची आवक सध्या सर्वसाधारणच आहे, त्यामुळे डाळिंबाला बाजारभावही चांगला मिळतोय। त्यात पाऊस पडेना झालाय, त्यामुळे शेतकऱ्याचा माल निघणं देखील कमी झाले, त्यातच शेतकऱ्याला चांगला बाजारभाव मिळत असल्यानं शेतकरी समाधानही व्यक्त करतोय। डाळिंबाची आवक जुन्नर तालुक्यातून तशी कमी आहे, मात्र आजूबाजूच्या जिल्ह्यांमधून अगदी जालन्यापासून छत्रपती संभाजीनगरपासून आळेफाट्याच्या मार्केटला डाळिंब येत आहे। या ठिकाणी डाळिंबाला चांगला बाजारभाव मिळतोय असंही व्यापारी आणि आडते मंडळी सांगतात। तर शेतकऱ्यांनी माल स्लो तोडावा, डाग असलेला माल काढून घ्यावा व मार्केटला चांगल्या प्रतीचा माल हा प्रतवारी करून आणला तर चांगले बाजारभाव मिळतील, असं आव्हानही मार्केट कमिटीच्या वतीनं करण्यात येत आहे। ब्युरो रिपोर्ट, विघ्नहर टाइम्स, आळेफाटा। काय भाव गेला? 5500 रुपये एक नंबर माल। बाजार कसे सध्या? बाजार आता 2 दिवसापासून तेजी वाढली। कुठून आले आपण? मी इथला आत्या होम ट्रेडिंग कंपनी प्रवीण लेंडे। अच्छा, म्हणजे तुमचं स्वतःच आहे का? हो, स्वतःच आडच आहे। बाजार वाढले? बाजार वाढले। बाजार किती दिवस वाढून राहतील? इथून पुढे बाजार वाढते राहते। आवक जास्त नाही का? नाही, आवक लिमिटेड आहे आता सध्या मार्केटमध्ये। नमस्कार। नमस्कार। सध्या डाळिंबाला काय बाजार आहे? डाळिंबाचे बाजार वाणी साहेब 500 रुपयापासून ते 5500 रुपयापर्यंत चाललेले आहे। 5500 रुपये क्रेट? क्रेट 20 किलोचा क्रेटचा बाजार आहे। आणि बाजार वाढतील अजून का? काय बाजार वाढण्याची शक्यता आहे? ते पाठीमागे माल कमी आहे, पाऊस कमी झाल्यामुळे शेतकरी माल सावकाश तोडत आहे ते। आणि सध्या डाळिंब कुठून येतात, कुठल्या भागातून जास्त? छत्रपती संभाजीनगर असेल, श्रीगोंदा असेल, जालन्याचा काही परिसर असेल, या परिसरामधून डाळिंबाची आवक आळेफाटा मार्केटला चांगली आहे। तालुक्यामधून नाही माल? तालुक्यामधून लोकलचे माल थोडेसे कमी आहेत, पण आहेत, बऱ्यापैकी आहेत, एवढंही कमी नाही। शेतकरी बांधवांना काय आव्हान कराल? शेतकरी बांधवांना एकच आव्हान राहील की माल थोडासा स्लो आणला तरी चालेल मार्केटला, थोडंसं कच्च्या मालाचं प्रमाण थोडं जास्त येत आहे आणि स्पॉट मालाला यायला लागल्यामुळे शक्यतो खराब माल काढून घेणे, स्पॉटवाले माल काढून घेणे, निवडून माल आणावा। हो, तशी प्रतवारी करून आणावा। प्रतवारी याही मार्केटला होते आमच्या, तोही प्रॉब्लेम नाही काही। आणि थोडं निवडून नाही आणलं तर बाजार पडतो ना, थोडासा प्रॉब्लेम होतो बाजारमध्ये। चांगला माल निवडून आणलं तर 4 पैसे जास्त भेटतात, जास्तीचे भेटतात। हो, नक्कीच। आता आपण राज्यामध्ये पाहतो सध्याचं राजकारण काय चालू आहे, पवार काका पुतणे साहेब नो कॉमेंट। कोणाचं बरोबर? दोघे आपल्या जागेवर कदाचित व्यवस्थित असतील। कसं काय हो? सत्तेचा मोह 100%। आता पवार साहेबांनी एवढं सगळं निर्माण केलं आणि अजित दादा अचानक भाजपबरोबर गेले, मेंटॅलिटी साहेब प्रत्येकाची खुर्चीसाठी 100%। भविष्यकाळात सहानुभूती कोणाला राहील, शरद पवार साहेबांना की अजित पवार साहेबांना? धन्यवाद जनतेचे। धन्यवाद, धन्यवाद। बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स, शोध बातमीचा, ध्यास सत्याचा, आपलं चॅनल आपली बातमी। सबस्क्राइब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका।